राम राम शेतकरी मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 6 एप्रिल 2023 दिवसभरात अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. पहिली बाजार समिती आहे किनवट जिल्हा नांदेड. आवक आलेली आहे 31 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,400 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 7,900 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,650 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिल्हा यवतमाळ. 3,310 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,600 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 8,125 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल. पारशिवनी H4 मध्यम स्टेपल 6 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,600 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,900 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती नरखेड जिल्हा नागपूर. कापूस नंबर 1 55 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,700 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 7,900 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,800 रुपये प्रति क्विंटल. सावनेर जिल्हा नागपूर. 2500 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,600 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 7,800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,700 रुपये प्रति क्विंटल. मनवत आवक आलेली आहे 6,800 क्विंटलची. कमीत कमी दर मिळतोय 6,500 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 8,200 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,075 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे किनवट. आवक आलेली आहे 52 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,300 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 7,800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,600 रुपये प्रति क्विंटल. राळेगाव जास्तीत जास्त आवक आलेली आहे 3,390 क्विंटलची. कमीत कमी दर मिळतोय 7,500 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 8,075 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,950 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर भद्रावती बाजार समितीत आवक आलेली आहे 315 क्विंटलची. जास्तीत जास्त बाजारभाव या ठिकाणी आहे 8,100 रुपये. कमीत कमी दर मिळतोय 7,725 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,913 रुपये. समुद्रपूर जिल्हा वर्धा 816 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 7,500 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 8,050 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,850 रुपये प्रति क्विंटल. वडवणी आवक आलेली आहे 53 क्विंटलची. कमीत कमी दर मिळतोय 7,800 रुपये. कमीत कमी दर आहे. जास्तीत जास्त दर मिळतोय 7,800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,700 रुपये. हिंगणा AKS 84-01 मध्यम स्टेपल 62 क्विंटलची आवक आलेली आहे. जास्तीत जास्त बाजारभाव आहे 7,950 रुपये. कमीत कमी दर मिळतोय 7,350 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,900 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती पारशिवनी H4 मध्यम स्टेपल 1,275 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,500 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,850 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर कळमेश्वर कापूस हायब्रिड जिल्हा नागपूर 2,220 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,500 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 8,100 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,900 रुपये प्रति क्विंटल. उमरेड कापूस लोकल जिल्हा नागपूर 750 क्विंटलच्या वर आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,500 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 8,050 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,900 रुपये. वरोरा कापूस लोकल 1,500 क्विंटलच्या पर्यंत आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,000 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 8,100 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,500 रुपये प्रति क्विंटल. वरोरा मांडेली जास्तीत जास्त दर आहे 8,051 रुपये. कमीत कमी दर आहे 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,500 रुपये प्रति क्विंटल. 900 क्विंटलची आवक आलेली आहे. वरोरा खांबाडा कापूस लोकल 200 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,750 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 8,150 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल. किल्ले धारूर कापूस लोकल 1,200 क्विंटलच्या जवळपास आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,902 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,500 रुपये. काटोल कमीत कमी दर आहे 7,000 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 7,950 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,750 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती कोपरना कापूस लोकल 2,100 क्विंटलच्या वर आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,300 रुपये. जास्तीचा दर आहे 7,750 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,600 रुपये प्रति क्विंटल. मंगरुळपीर जिल्हा वाशिम 175 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,700 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,800 रुपये. सिंधी सेलू लांब स्टेपल 2,700 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय
8,025 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 8,150 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,115 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे बारामती. 12 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 4,400 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,650 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,300 रुपये प्रति क्विंटल. हिंगणघाट जिल्हा वर्धा मध्यम स्टेपल आवक आलेली आहे 9,249 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,500 रुपये, जास्तीचा दर आहे 8,180 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय 7,815 रुपये. वर्धा 875 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,425 रुपये, जास्तीत जास्त दर मिळतोय 8,100 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,850 रुपये प्रति क्विंटल. चिमूर मध्यम स्टेपल 550 क्विंटलपर्यंत आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 8,051 रुपये, जास्तीत जास्त दर मिळतोय 8,951 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,100 रुपये. पुलगाव 2,615 क्विंटलची आवक आलेली आहे. जास्तीत जास्त दर मिळतोय 8,165 रुपये, जास्तीत जास्त दर आहे कमीत कमी दर मिळतोय 7,200 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,970 रुपये. नरखेड कापूस नंबर 1 कमीत कमी दर आहे 7,700 रुपये, जास्तीत जास्त दर मिळतोय 7,850 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. भिवापूर कापूस वरलक्ष्मी मध्यम स्टेपल 320 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर मिळतोय 8,070 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,535 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरातले कापसाला मिळालेले बाजारभाव. असे शेतमालाचे भाव जाणण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.